Welcome to the Manved world of physics. Physics म्हटलं की मॅटर्स आले. मॅटर्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तीन टाइप्स असतात. सॉलिड नंबर एक, नंबर दोन लिक्विड आणि नंबर तीन गॅसेस. तर यापूर्वी तुम्ही सॉलिडचा अभ्यास केलेला असेल, लिक्विडचाही अभ्यास केलेला असेल आणि गॅसेसही कुठंतरी तुम्ही त्या ठिकाणी स्टडी केलेले असतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या लेक्चरमध्ये फार बेसिक कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहे. जसं की ज्याला मी माझ्या भाषेमध्ये हलवा रेसिपी, आपल्याला सर्वांना माहितीच असेल हलवा रेसिपी, गाजर घ्या, खिसा आणि साखर टाकून हलवा बनवा, म्हणजे एवढं इझी रेसिपी. तशा पद्धतीनं आपल्याला याच्यातले इझी कन्सेप्ट जे की तुम्हाला यापूर्वी झालेले असतील, केमिस्ट्रीत झालेले असतील किंवा यापूर्वी 10वीपर्यंत तुम्ही स्टडी केलेले असतील, याचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. पण तो गरजेचा आहे, कारण त्याशिवाय आपण या टॉपिकच्या डिफिकल्ट लेवलपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. ज्या डिफिकल्ट लेवल्स आहेत त्या डिफिकल्ट लेवल्स फक्त आणि फक्त या बेसिक कन्सेप्टवरती डिपेंड आहेत. गॅसेसची थिअरी, कायनेटिक थिअरी, गॅसेसची थिअरी काय थिअरी म्हणजे काय की एक कुठेतरी कागदावरती मांडलेलं, कुठेतरी कागदावरती लाईक थेसिस लिहिलेलं, त्याला आपण थिअरी म्हणतो. ही जी थिअरी आहे ही थिअरी आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत, याला शॉर्टमध्ये आपण KTG असंही म्हणतो. KTG, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. आता या थिअरीचा अभ्यास करताना सर्वात महत्वाचं यामध्ये सांगितलंय काय, KTG नं काय सांगितलंय. मित्रांनो, या KTG संदर्भात फार लोकांनी योगदान दिलेलं, त्यातील काही म्हणजे बोल्ट्झमन, मॅक्सवेल यांनी याच्यासाठी फार मोठं योगदान दिलं. त्यांनी त्यांचे ॲझम्पशन्स सुद्धा मांडले, ते ॲझम्पशन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. परंतु त्यापूर्वी, त्या ॲझम्पशन्स पूर्वी त्यांनी कशा पद्धतीनं या थिअरीचा अभ्यास केला आहे, कशा पद्धतीनं त्यांनी गॅस मांडलेला आहे आणि गॅसचं एक्सप्लेनेशन कसं केलंय हे आपण यामध्ये सुरुवातीला बघणार आहे. आता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा, फर्स्ट पॉइंट, द गॅस मॉलिक्युल्स. आपण उच्चार करतानाच काय करतो, गॅस मॉलिक्युल्स मीन्स दिस थिअरी डिपेंड्स ऑन द ऍक्टिव्हिटीज ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. ऍक्टिव्हिटीज ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स, बट दिस ॲटम्स अँड मॉलिक्युल्स आर इन रँडम. मीन्स दीज मॉलिक्युल्स ऑर ॲटम्स ऑलवेज ॲटम्स अँड मॉलिक्युल्स आर इन रँडम मोशन. रँडम मोशन मीन्स वॉट, रँडम मोशन मीन्स वॉट, सैर त्याला पर्टिक्युलर अशी डायरेक्शन नाही. सपोज आपण जर त्या ठिकाणी इथं एक गॅस मॉलिक्यूल ठेवला आणि हा गॅस मॉलिक्यूल याच डायरेक्शनला जाईल असं आपण म्हणू शकत नाही आणि तो जातही नाही. आपल्या म्हणण्यापेक्षा तो त्या डायरेक्शनला जात नाही, त्याला
जसं जिकडं जावं वाटतं तिकडं तो जाऊ शकतो डिपेंडिंग अपॉन द फिजिकल कंडिशन्स. तो कुणीकडेही जाऊ शकतो आणि याला आपण रँडम मोशन असं म्हणतो. आपल्या भाषेमध्ये याला सैरभैर असं म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस जी आहे ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ॲटम्स आणि मॉलिक्युल्सच्या प्रॉपर्टीज वरती ॲटम्स आणि मॉलिक्युल्सच्या रँडम मोशन वरती ती डिपेंड आहे. नंबर दोन, केटीजी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस नेमकं करतो काय तर गॅसच्या ज्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज आहेत लाईक टेम्परेचर, प्रेशर, वॉल्यूम, या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज हे डिफाईन करतो. परंतु या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज डिफाईन करत असताना त्याला मी सुरुवातीला मायक्रोस्कोपिक घटकांचा विचार केला जातो म्हणजे मायक्रोस्कोपिक घटकापासून या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये डिफाईन केल्या जातात. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय की ॲटम्स मॉलिक्युल्स हे मायक्रोस्कोपिक मध्ये मोडतात यांच्या प्रॉपर्टीज लाईक स्पीड अशा प्रॉपर्टीजचा विचार करून या प्रॉपर्टीच्या बेसवर मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम या केटीजी मध्ये डिफाईन होतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिसरं ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस सर्व गॅसेससाठी लागू पडत नाही हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. दिस कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस is applicable for only ideal gases. It is not applicable for real gases. Ideal, real. What is the difference between the ideal gases and real gases? पुढे तुम्हाला येणार आहे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलेला असाल. आयडियल गॅसेसचे इक्वेशन PV is equal to nRT हे आपण पुढे या टॉपिकमध्ये बघणारच आहे. परंतु ऍक्च्युअली आयडियल आणि रिअल याच्यातला डिफरन्स काय? सपोज मी रिअल आहे, मी एक रिअल गॅस, मी आयडियल नाही का? माझ्या समोर कोणीतरी एखादं त्या ठिकाणी असं माझ्या आयुष्यामध्ये मला त्याच्यासारखं बनावं वाटतं, त्याप्रमाणे मला बनावं वाटतं. जसं की समजा आपण जर विचार केला क्रिकेट, क्रिकेटमध्ये जनरली आपण सचिन तेंडुलकरचा विचार, क्रिकेट खेळणाऱ्यासाठी सचिन तेंडुलकर हा आयडियल आहे, त्याला आपण आयडियल असं सुद्धा म्हणतो आपल्या भाषेत आपल्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये क्रिकेट संदर्भातले संपूर्ण गुण आहे असं आपल्याला वाटतं, आपण ते सर्व गुण अवगत करावे. एखाद्याला गाणं म्हणायचं असेल तर तो सचिन तेंडुलकरला आयडियल ठेवणार का? तर गायकीबद्दलचे जे काही गुणधर्म आहेत ते सचिन तेंडुलकरमध्ये नाही आहे. तसं काही गॅसचे जे लॉज आहेत ते लॉज
फक्त आयडियल गॅसच उभे करतात, रियल गॅस उभे करतात. पण ऍट हायर टेम्परेचर अँड लोअर प्रेशर रियल गॅस ऑल्सो आयडियल गॅस. ऍट हायर टेम्परेचर अँड लोअर प्रेशर रियल गॅसेस आर ऑलवेज लाइक द आयडियल गॅसेस. या काही गोष्टी या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस गॅसेस बद्दल ज्यांनी योगदान दिलंय त्यांनी त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला त्यांनी ऍझम्पशन्स असं सुद्धा म्हणलेलं आहे. आणि हे ऍझम्पशन्स बाबत जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. कारण त्यापूर्वी आपल्याला या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस बद्दल, या आयडियल गॅसेस बद्दल, आणि हे आयडियल गॅसेस म्हणत असताना आपण सुरुवातीला असं म्हणलंय की असे गॅसेस जे की लॉजचा, गॅस लॉजचा ओबे करतात, त्यांना आपण आयडियल गॅसेस म्हणतो. या गॅस लॉ संदर्भात आपण या ठिकाणी आता स्टडी करणार आहोत. तर गॅस लॉज बद्दल आपल्याला माहितीच आहे, आपण ऐकलेलंच आहे, बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेलुसेस लॉ, डाल्टन्स लॉ, आयडियल गॅस लॉ, अवोगॅड्रोज लॉ, हे असे काही लॉज आहे. तर यात सगळ्यात अगोदर आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे बॉईल्स लॉ, जो आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं लेक्चरच्या अगोदरच की आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त बेसिक कन्सेप्टची स्टडी करणार आहे. हे लेक्चर म्हणजे हलवा लेक्चर. तर बॉईल्स लॉ, बॉईल्स लॉ, सपोज मी काय केलं या ठिकाणी, हे दोन कंटेनर्स घेतलेत, याला आपण गॅस कंटेनर्स म्हणू ए, आणि हे दुसरं गॅस कंटेनर बी. आता या ठिकाणी या दोन गॅस कंटेनर मध्ये मी काय केलं की या दोन्ही गॅस कंटेनरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सारखं. समजा याचं टेम्परेचर मी 200 केल्विन घेतलं आणि याचंही 200 केल्विन घेतलं. टेम्परेचरचे मी डिग्री सेल्सिअस आणि केल्विन आहे, केल्विन हे आपण जनरली यूज करू. म्हणजे दोन्हीचं मी टेम्परेचर काय केलंय, कॉन्स्टंट ठेवलं. आता जेव्हा या दोन्हीचं मी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं काय, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, काय कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर, कॉन्स्टंट टेम्परेचर जर ठेवलं तर त्यावेळी या गॅसच अप्लाय केलेलं प्रेशर, या गॅसच अप्लाय केलेलं प्रेशर, इथलं व्हॉल्यूम, इथलं व्हॉल्यूम याचा विचार करत आपल्याला याच्यावर अप्लाय झालेलं प्रेशर पी वन, समजा याच्यावर अप्लाय झालेलं प्रेशर पी टू. जर इथं प्रेशर जास्त अप्लाय केलं मी, पी वन ग्रेटर दॅन पी टू केलं, तर ऑब्विसली इथं काय होणार, हे गॅस मॉलिक्यूल खाली जाणार, म्हणजे या कंटेनरमध्ये कॉम्प्रेस होईल. जेव्हा या कंटेनरमध्ये ते कॉम्प्रेस होतील तेव्हा याचं व्हॉल्यूम एवढं राहील, समजा ते व्ही वन म्हणू आपण, आणि याचं टेम्परेचर याच्यापेक्षा
कमी येईल त्यावेळी या ठिकाणी हा गॅस एवढाच कॉम्प्रेस होईल ही त्याचं व्हॉल्यूम असेल बघताच आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या वेसल ए किंवा कंटेनर ए मधल्या गॅसचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम कंटेनर बी मधल्या गॅसच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी व्हॉल्यूम कमी प्रेशर जास्त प्रेशर वाढलं व्हॉल्यूम कमी प्रेशर कमी झालं व्हॉल्यूम जास्त जास्त कमी कमी जास्त कमी कमी जास्त ह्याला आपण मॅथमॅटिकली प्रपोर्शनल मध्ये काय म्हणतो इनव्हर्सली इनव्हर्सली प्रपोर्शन म्हणजे याच्यानुसार आपण काय म्हणू शकतो की जर आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर त्यावेळी प्रेशर आणि व्हॉल्यूम कसे रिलेट होतात प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणजेच स्टेटमेंट बॉयल्स लॉचं तुम्ही काय लिहू शकता किंवा काय करू शकता या एक्सप्लेनेशननुसार बॉयल्स लॉचं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपण असं म्हणू शकतो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम मॅथमॅटिकली पी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही मीन्स प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड हियर कॉन्स्टंट प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज कॉन्स्टंट इनव्हर्सली प्रपोर्शनल मध्ये प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो तर डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन कॉन्स्टंट असतो म्हणजेच त्यांचा भागाकार कॉन्स्टंट असतो म्हणजेच रेशो कॉन्स्टंट असतो पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट मग एका या कंटेनरमध्ये गॅस घेतला गॅसचं प्रेशर चेंज केलं व्हॉल्यूम बदललं प्रेशर चेंज केलं यामध्ये आपण वेगवेगळ्या कंडिशन जर त्याच्या घेतल्या तर पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू अँड सो ऑन समजा तुम्ही चार वेळेस प्रेशर घेतलं तर चार वेळेसचं प्रेशर पी वन पी टू पी थ्री पी फोर त्यावेळेसचे व्हॉल्यूम व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर यांचा प्रॉडक्ट हा ऑलवेज कॉन्स्टंट येतो समजा पहिलं प्रेशर त्या ठिकाणी 100 एटीएम असेल त्यावेळी व्हॉल्यूम तुमचं त्या ठिकाणी 20 cc असेल जर समजा तुम्ही दुसरं 200 atm प्रेशर घेतलं तर त्यावेळी ऑब्व्हियसली व्हॉल्यूम त्याचं 10 cc येणार cc म्हणजे क्युबिक सेंटीमीटर तुम्ही जर 50 atm घेतलं तर ऑब्व्हियसली त्याचं व्हॉल्यूम हे 40 cc येणार व्हॉल्यूम प्रेशर इन्क्रीज केलं व्हॉल्यूम कमी झालं प्रेशर डिक्रीज केलं व्हॉल्यूम वाढलं परंतु या दोन्ही यांचा जो प्रॉडक्ट आहे हा शेवटी इथं 2000 आणि 2000 येणार या पद्धतीनं पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू अशा पद्धतीनं आपण हा बॉईल्स लॉला स्टेट करतो परंतु हे इनव्हर्सली प्रपोर्शनमध्ये आणि जनरली आपल्याला माहिती आहे नीट सीईटी जेडब्ल्यू मध्ये ग्राफिकल क्वेश्चन्स विचारले तर याचा जो ग्राफ आहे हा ग्राफ इकडं आपण प्रेशर वाय ऍक्सिसला प्रेशर घेतलं एक्स ऍक्सिसला आपण व्हॉल्यूम घेतलं आता इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे तर याचा जो ग्राफिकली हे असेल याला म्हणतात रेक्टॅंग्युलर हायपरबोला
मला या ठिकाणी तुम्हाला की पॉइंट्स सांगायचे. फिजिक्स मध्ये भरपूर क्वांटिटीज आहेत, त्यांचे प्रोपोर्शनल्स वेगवेगळे आहेत, परंतु कधीही एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा दोन फिजिकल क्वांटिटी या इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये असतात तेव्हा त्याचा ग्राफ ऑलवेज रेक्टॅंग्युलर हायपरबोला असतो. हा की पॉइंट आहे, कुठल्याही याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर कुठल्याही दोन फिजिकल क्वांटिटी ज्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये आहेत त्या फिजिकल क्वांटिटीज जर तुम्ही या ठिकाणी घेतल्या तर त्या आपण त्याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ ऑलवेज रेक्टॅंग्युलर हायपरबोला असतो. सपोज मी त्या ठिकाणी जनरल कन्सिडरेशन साठी x ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, y ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, या दोन फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन जे आहे ते असं आहे x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y, त्याचा ग्राफ सुद्धा हा असा येईल फक्त x ऍक्सिस आणि y ऍक्सिस वरल्या क्वांटिटीज बदलतील. बरं का, परंतु ग्राफ हा रेक्टॅंग्युलर हायपरबोला आहे. आता यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल घ्यायचं जर झालं, एक्झाम्पल बेस्ड जर आपण बॉयल्स लॉचं एक्झाम्पल, मी एक एक्झाम्पल सुद्धा घेतो कारण का जनरली आपल्याला त्या ठिकाणी थेरॉटिकली सगळं योग्य वाटतं, परंतु जेव्हा एक्झाम्समध्ये न्युमरिकल्स विचार करतात मग ती स्टेट बोर्ड असो किंवा तुमची त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स असो, न्युमरिकल म्हणलं की अगोदर आपल्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी चक्रा येतात. त्या त्या कन्सेप्टवर एखादं न्युमरिकल जातच्या जागेवर जर समजा तुम्ही करत गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला तो कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होईल आणि न्युमरिकल सुद्धा त्याच्यावरचे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. आता सपोज त्या ठिकाणी मी असं कन्सिडर केलं की या मॉयल्स लॉ बद्दल आपल्याला एक न्युमरिकल घ्यायचंय, हे न्युमरिकल तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता, मी तर या ठिकाणी सॉल्व्ह करून देणारच आहे. मॉयल्स लॉ बद्दल आपण एक न्युमरिकल घेतोय. समजा एक कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये त्या ठिकाणी आपण 1500 cc गॅस प्लग केला, म्हणजेच त्या कंटेनरचं व्हॉल्यूमच 1500 cubic centimeter आहे. त्यावेळी त्याच्यावरच प्रेशर जे आहे ते समजा 480. प्रॉब्लेम मी या ठिकाणी तयार करतो, तुम्ही सुद्धा तयार करू शकता. आणि सपोज ते जे आहे, समजा मी या ठिकाणी असं कन्सिडर केलं हा हँडकरचे याचं व्हॉल्यूम, सपोज आपण असं धरलं की समोर याचं व्हॉल्यूम समजा त्या ठिकाणी 100 cc असेल. आता याच्यावरचं जे सराउंडिंग प्रेशर आहे किंवा मी एक्झर्ट केलेलं जे प्रेशर आहे हे प्रेशर सपोज काहीतरी असेल, परंतु मी जर प्रेशर चेंज केलं तर ऑब्झर्व करा या ठिकाणी हा जो हँकर चिप आहे हा हँकर चिप कॉम्प्रेस व्हायला आणि त्याचं व्हॉल्यूम चेंज होईल. त्या पद्धतीनं मी या ठिकाणी काय केलं की ते जे कंटेनर आहे त्या कंटेनरचं एक छोटंसं छिद्र पाडलं. काही कोडसळ असतात तुमच्यासाठी माझ्यासाठी, त्यांनी त्या कंटेनरला छिद्र पाडलं आणि छिद्र पाडल्यानंतर त्या ठिकाणी एका इन्स्टंटला त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते 1000 cubic centimeter झालं. हे झालं 1000 cubic centimeter. म्हणजे 1000 cubic centimeter झालं तर त्या इन्स्टंटला त्याच्यावरचं प्रेशर किती असेल. कंटेनर फिल अप ऑफ अ गॅस हॅविंग व्हॉल्यूम 1500 cc ऍट विच द प्रेशर इज 400 atm ऍटमॉस्फिअर. If there is a leakage to that container due to which the gas comes out from that container, then at a certain instant its volume is 1000 cubic centimeter, then what is its pressure? Chala numerical tayar. At constant temperature.
टेम्परेचर कसं कॉन्स्टंट या पूर्ण प्रोसेस मध्ये त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट. आणि तुम्हाला या ठिकाणी आणखी एक सांगायचं झालं तर तुम्हाला केमिस्ट्री मध्ये प्रोसेस स्टडी केलेला आहे त्याला आइसोथर्मल आइसोबैरिक आइसोक्रोइक या प्रोसेस मध्ये. आता या ठिकाणी बॉईलिंग स्टॉक मध्ये काय कॉन्स्टंट आहे टेम्परेचर. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर ती प्रोसेस असते आइसोथर्मल. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर कुठली प्रोसेस येते आइसोथर्मल प्रोसेस. म्हणजे हा प्रॉब्लेम असा सुद्धा दिला जाऊ शकतो अंडर आइसोथर्मल कंडिशन्स. म्हणजे शब्दांच्या फिरवाफिरवी सुद्धा होऊ शकतात. तुम्हाला कॉन्स्टंट टेम्परेचर द्यावंच असं नाही. अंडर आइसोथर्मल कंडिशन्स आइसोथर्मल कंडिशन म्हणजे की टेम्परेचर कॉन्स्टंट मानला. अंडर आइसोथर्मल कंडिशन्स अ कंटेनर इज फिल्ड विथ अ गॅस ऑफ व्हॉल्यूम 1500 क्यूबिक सेंटीमीटर विच हॅज द प्रेशर 400 एटीएम ड्यू टू अ लीकेज इट बिकम्स 1000 क्यूबिक सेंटीमीटर व्हाट इज द प्रेशर ऍट दॅट टाइम. मग आइसोथर्मल कंडिशन किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर जर म्हणलं तर आपल्या डोळ्यासमोर याला पाहिजे बॉईल्स लॉ ज्याच्यामध्ये आपण म्हणतो पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. या ठिकाणी P1 दिले तुम्हाला 400 एटीएम, V1 दिले तुम्हाला 1500 क्यूबिक सेंटीमीटर, P2 तुम्हाला काढायचंय ज्यावेळी V2 तुमचं 1000 क्यूबिक सेंटीमीटर. मग पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे P1 V1 इज इक्वल टू P2 V2 P1 V1 इज इक्वल टू P2 V2. मग या ठिकाणी आपल्याला करायचं काय P2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन V2. व्हॅल्यूज पुट करा तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. म्हणजेच P1 किती आहे 400, V1 किती आहे 1500 आणि V2 किती आहे 1000. कॅन्सल मीन्स P2 इज इक्वल टू 15 4 60 600 ATM. म्हणजे ज्यावेळी तो गॅस 1000 क्युबिक सेंटीमीटरला असेल त्यावेळी प्रेशर असेल त्याच्यावरलं 600 ॲटमॉस्फिअर. म्हणजेच आपण याच्यानुसार लक्षात घेतलं की या ठिकाणी आपण काय म्हणतो की आपल्याला न्यूमरिकल्स हे कन्सेप्ट बेस्ड जर असतील तर आपण ते कधीही तयार करू शकतो. आता यानंतर दुसरा दुसरा आला चार्ल्स. बॉईल्सने काय सांगितलं ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. पण चार्ल्स काय त्यांचं जे स्टेटमेंट आहे त्यांचा जो लॉ आहे हा बॉईल्स पेक्षा वेगळा आहे. परंतु प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचरशी रिलेटेड आहे. प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचरशी रिलेटेड आहे. यांनी काय केलं की प्रेशर कॉन्स्टंट काय केलं प्रेशर कॉन्स्टंट. आता समजा परत पुन्हा दोन कंटेनर घेतो या दोन कंटेनर वरती अप्लाय केलेलं प्रेशर
सेल आणि या दोन्ही मध्ये आपण गॅस विलग केला हे कंटेनर ए हे कंटेनर बी दोन्ही मध्ये प्रेशर सारखे आता बघा या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट ठेवले गॅस पूर्ण फिल केलेला नाही आपण याचा ना तुम्ही म्हणता सर पूर्ण भरल्यानंतर पुढे नंतर जे कंडिशन सांगणार आहे त्या कंडिशन्स नुसार तुम्ही म्हणता सर हे कसं वाढवू शकतो आता सुरुवातीला मी काय केलं याचं जे टेंपरेचर आहे याला मी एक बर्नर लावतो आणि याला येईल आणि दोन्हीनेही मी काय केलं या दोन्ही वेसल्सला हीट प्रोव्हाइड केली म्हणजे काय केलं मी टेम्परेचर वाढवलं समजा याचं मी टेम्परेचर 150 केल्विन पर्यंत नेलं आणि याचं टेम्परेचर मी 300 केल्विन मग मला सांगा या दोन्ही मध्ये बीचं टेम्परेचर मी काय केलं वाढवलं वेसल बीचं टेम्परेचर मी काय केलं वाढवलं वेसल याचं टेम्परेचर वेसल बी पेक्षा कसं आहे कमी आहे पण या ठिकाणी मध्ये या वेसल मध्ये होणाऱ्या प्रक्रियेबद्दल जर आपण विचार केला त्याच्यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी या वेसल बी मधलं व्हॉल्यूम सुद्धा वाढ वेसल ए मधलं व्हॉल्यूम टेम्परेचर मुळे वाढणार आहे परंतु या एच्या तुलनेमध्ये बीचं जे व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम जास्त असेल का टेम्परेचर काय केलं तुम्ही वाढवलं टेम्परेचर वाढलं म्हणून इकडे काय झालं व्हॉल्यूम वाढलं जनरली आपल्याला सुद्धा घरामध्ये आपण बघतो एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं त्या पाण्यावरती त्या ठिकाणी आपण काही झाकून ठेवलं तर त्यावेळी त्या ठिकाणी आपण त्याला हीट दिल्यानंतर आतमध्ये वाफ तयार होते त्या वाफेमुळं त्या ठिकाणी त्या भांड्यावरलं जे काही झाकलेलं आहे ते उरून पडतं का तर त्याला आतून प्रेशर एक्झर्ट झालेलं असतं प्रेशर एक्झर्ट होतं तिथं आपण त्याला जर फिट केलेलं नसेल तर ते उरून पडाल परंतु ज्या प्रेशर का एक्झर्ट होतं कारण त्या गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज होत असतं म्हणून ते आतून प्रेशर एक्झर्ट करतं परंतु ते आपण फिटिंगला कॉन्स्टंट ठेवलेलं याला काय केलं एक दोन्ही ठिकाणी लीड्स आपण कव्हर केलेल्या आहेत पॅक केलेल्या आहेत त्यामुळं गॅस त्या लीड्सला बाहेर काढू शकणार नाही आणि जर बाहेर काढायचे असतील तर व्हॉल्यूमच इन्क्रीज होणार आहे म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम वाढायला टेम्परेचर कमी केलं तर व्हॉल्यूम कमी होईल इन्क्रीमेंट तर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट तर डिक्रीमेंट म्हणजेच मॅथमॅटिकली याला डायरेक्टली प्रपोर्शनल याला काय म्हणतात डायरेक्टली प्रपोजल काय डायरेक्टली प्रपोजल मध्ये आता प्रेशर तर कॉन्स्टंट ठेवलंय आपण म्हणजे त्याचा काही संबंध येणार आहे का नाही बदल कोणत्या कोणत्या फिजिकल क्वांटिटी मध्ये व्हायला गॅसच्या व्हॉल्यूम आणि टेम्परेचर म्हणजे प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे स्टेटमेंट काय होईल याचं ऍट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर म्हणजे चार्ल्स लॉचं स्टेटमेंट आपण काय करतो ऍट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली
proportional to temperature. म्हणजेच V proportional to T. तुम्हाला मला सांगितलं प्रमाणे डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये रेशियो कॉन्स्टंट असतो, म्हणजे V by T is always constant. म्हणजे V1 upon T1 is equal to V2 upon T2. In other words, we can say that V1 T2 is equal to V2 T1. क्रॉस मल्टीप्लाय केले या ठिकाणी आपण V1 T2 is equal to V2 T1. आणि ग्राफिकल व्हेरिएशन जर त्याचं म्हणलं आपण, तर ग्राफिकली आपण जर म्हणलं x ऍक्सिस वरती टेंपरेचर घेतो, y ऍक्सिस वरती व्हॉल्यूम घेतो, तर ग्राफिकली जर आपण विचार केला तर डायरेक्टली प्रोपोर्शनलचा ग्राफ जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन येतो, काही ह्याच्यामध्ये फ्रॉम द ओरिजिन येतो, परंतु या ठिकाणी ओरिजिन मधून जाणार नाही, कारण रूम टेंपरेचर आपलं झिरो कधीच होत नाही, त्यामुळे गॅसचं व्हॉल्यूम झिरो कधीच राहणार नाही. म्हणून थोडा वरून ग्राफ काढा आणि हा सरळ करा. डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये ग्राफ हा स्ट्रेट लाईन असतो, मेजर याच्यामध्ये पासिंग थ्रू द ओरिजिन येतो, परंतु काही विशिष्ट अशा कंडिशन्सला तो जो ग्राफ आहे तो ग्राफ तुम्हाला ओरिजिन मधून काढता येणार नाही, कारण तिथे कंडिशन्स असतात. या ठिकाणी कंडिशन नेमकी काय, तर रूम टेम्परेचर हे झिरो होत नाही, त्यामुळे गॅसचं व्हॉल्यूम कधी झिरो होणार नाही. आता हा जो चार्ल्स लॉ आहे, या चार्ल्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट आहे मित्रांनो, प्रेशर. जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतं त्यावेळी ती जी प्रोसेस आहे त्याला आयसोबेरिक प्रोसेस असतं. म्हणजे चार्ल्स लॉ मधली प्रोसेस कोणती, आयसोबेरिक प्रोसेस. म्हणजे चार्ल्स लॉ जो आहे तो अंडर द कंडिशन्स ऑफ आयसोबेरिक प्रोसेस आहे. आयसोबेरिक म्हणलं की काय, कॉन्स्टंट प्रेशर. आयसोथर्मल मध्ये काय, टेम्परेचर. लक्षात आलं, आयसोबेरिक चार्ल्स, आयसोथर्मल बॉइल्स, आयसोथर्मल बॉइल्स, आयसोबेरिक चार्ल्स. मग या ठिकाणी याच्यावरती न्यूमरिकल तुम्ही आता सारखं तयार करू शकता. कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार आहेत तुम्ही, तुम्हाला व्हॉल्यूम बदलायचे, टेम्परेचर काढायचे किंवा टेम्परेचर बदलायचे, व्हॉल्यूम काढायचे. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल त्या संदर्भातही बघू, कारण आपला कुठलाही कन्सेप्ट सोडायचा नाही आणि कुठल्याही कन्सेप्टमुळे आपलं पुढं आणलं नाही पाहिजे. हे बेसिक कन्सेप्ट आहेत, हलवा कन्सेप्ट आहेत. या हलवा कन्सेप्टनुसार आपल्याला त्या ठिकाणी पुढं फार मोठ्या मोठ्या रेसिपीज इझी होणार. मग सपोज आपण त्या ठिकाणी असं कन्सिडर केलं की एका कंटेनरमध्ये आपण गॅस फिलअप केला, ज्या गॅसचं व्हॉल्यूम समजा आपण 200 क्यूबिक सेंटीमीटर घेतलं, त्यावेळी त्या ठिकाणी त्याचं प्रेशर आपण कॉन्स्टंट प्रेशर जे आहे ते सपोज समजा मी प्रेशर या ठिकाणी आपण असं म्हणलं 50 atm आहे. 50 atm ला एका कंटेनरमध्ये 200 cc गॅस फिलअप केला, त्यावेळी त्याचं जे टेम्परेचर दिलेलं आहे आपण ते टेम्परेचर समजा आपण 23 degree centigrade केलं. टेम्परेचर किती, 23 degree centigrade. म्हणजे 50 atm प्रेशरला 23 degree centigrade मध्ये सेंटीग्रेड टेम्परेचर असताना त्या गॅसचं व्हॉल्यूम आहे 200 cc. आता तुम्हाला मी या ठिकाणी असं सांगितलं की बाय कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस, इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस
बाय 100 डिग्री सेल्सियस. बघा आता या प्रॉब्लेम मध्ये दोन प्रकार आहेत, एका शब्दामुळे कसा फरक पडतो बघा. बाय 100 डिग्री सेल्सियस टेंपरेचर इंक्रीजेस बाय 100 डिग्री सेल्सियस म्हणजे न्यू टेंपरेचर तुमचं काय आलं 123 डिग्री सेल्सियस. कारण टेंपरेचर इंक्रीजेस बाय, परंतु तुम्हाला असं सांगितलं सेम टेंपरेचर इंक्रीजेस अप टू 100 डिग्री सेंटीग्रेड, त्यावेळेस T2 ची व्हॅल्यू तुमची 100 येणार आहे. बाय आणि टू याच्यामुळे एवढा फरक पडतो, बाय आणि टू मुळे हा एवढा फरक पडतो. टेम्परेचर इंक्रीजेस बाय या संबंधित प्रॉब्लेम मध्ये आपण काय करतो, टेम्परेचर इंक्रीजेस बाय 100 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे न्यू टेम्परेचर तुमचं 123 डिग्री सेल्सियस आहे. ऍट दॅट टाइम व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस, त्यावेळी त्या गॅसचं व्हॉल्यूम काय असेल म्हणजे ही आपल्याला विचार. म्हणजे प्रॉब्लेम कसा तयार झाला, अ कंटेनर फिल अप विथ अ गॅस ऑफ 200 क्यूबिक सेंटीमीटर ऍट टेम्परेचर 23 डिग्री सेल्सियस वेन इट्स प्रेशर इज 50 atm. बाय कीपिंग प्रेशर कॉन्स्टंट इफ टेम्परेचर इंक्रीजेस बाय 100 डिग्री सेंटीग्रेड देन व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस. मग आपल्याकडं T1 23 डिग्री सेल्सियस आहे, याचं कन्वर्जन केल्विनमध्ये जर केलं तर ते 300 केल्विन येईल. कारण केल्विनमध्ये कन्वर्ट करत असताना आपण काय करतो, त्या ठिकाणी 273 ॲड करतो, 273 ॲड केल्यानंतर सॉरी आपण तिथं गॅस आपलं कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी 27 लिहू, म्हणजे खालचं सुद्धा 127 येईल. 27 डिग्री सेंटीग्रेड 300 केल्विन, व्हॉल्यूम 200 cc, T2 तुमचा 127 डिग्री सेल्सियस म्हणजेच 400 केल्विन, तर याचं व्हॉल्यूम काढायचं आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी V1 upon T1 is equal to V2 upon T2 काढायचं आहे. V2 म्हणजेच V2 is equal to V1 T1 means V2 is equal to V1 200 T2 400 T1 300. कॅल्क्युलेशन्स करा, तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल 800 divided by 3 means approximately 3 2 6 कॅरी 2 6 6.67 केल्विन. हे ॲप्रॉक्सिमेटली तुमचं उत्तर म्हणजे 267 केल्विन हे तुमचं ॲप्रॉक्सिमेटली आन्सर्स त्या ठिकाणी. हा 4 लॉ. आता या 4 लॉनंतर आपण स्टडी करणार आहे गेलुसेस लॉ, तिसरा लॉ. बॉईलने काय केलं, काय कॉन्स्टंट ठेवलं, टेम्परेचर. ज्या प्रोसेसला आपण काय म्हणलो, बॉईलच्या आयसोथर्मी. चार्ल्सने काय केलं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, ज्याला आपण आयसोबेरिक प्रोसेस म्हणलं. काय काय झालं, टेम्परेचर झालं, प्रेशर झालं, राहिला प्रश्न कशाचा, व्हॉल्यूमचा. म्हणजे गेलुसेसनं काय केलंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं. गेलुसेसनं काय केलंय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं. काय ठेवले कॉन्स्टंट, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणून गेलुसेसची लॉ जो आहे
तो अंडर आइसोकोरिक प्रोसेस असेल बॉयल्स लॉ आइसोथर्मल चार्ल्स लॉ आइसोबेरिक गेलुसेस लॉ आइसोकोरिक प्रोसेस याच्यामध्ये वॉल्यूम कॉन्स्टंट परत आपण त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे दोन कंटेनर ए दुसरा बी दोन्हीचं वॉल्यूम वी दोन्हीचं वॉल्यूम काय वी सारखं वॉल्यूम आहे याच्यात गॅस फिल अप केला याचं प्रेशर Q1 म्हणलं याचं प्रेशर P2 म्हणलं समजा आपण काय केलं परत पुन्हा P1 वाढवतो म्हणजे कंटेनर A वरचं प्रेशर वाढवलंय परंतु त्या ठिकाणी व्हॉल्यूम त्याचं बदलणार नाही बॉयल्स लॉ प्रेशर वाढल्यानंतर व्हॉल्यूम बदलायला होतं परंतु व्हॉल्यूम न बदलण्यासाठी आपण त्याला काय केलं फिट करून त्याचं व्हॉल्यूम बदलूच दिलं नाही त्याला तशा पद्धतीने लीड कव्हर केलाय प्रेशर वाढवलाय परंतु व्हॉल्यूम बदलणार नाही व्हॉल्यूम बदलणार नाही तर ते गॅसचे मॉलिक्यूल त्या ठिकाणी जसं आपण सुद्धा बघा जनरली आपल्यावर समजा आमच्यासारखे शिक्षक लोक तुमच्यावर प्रेशर अप्लाय करायला प्रेशर अप्लाय करायला हे करा ते करा ते करा ते करा ते करा असं प्रेशर आमचं तुमच्यावर यायला लागलंय आणि तुमच्या घरच्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी करत असताना तुम्हाला काहीतरी दुसरंच काम सांगितलं परंतु तुम्हाला ते काम जर केलं तर सरांनी सांगितलेल्या जे काही होमवर्क्स वगैरे असतील ते पूर्ण होणार नाहीत त्यामुळे तुम्हाला पनिशमेंट सुद्धा मिळू शकतात त्या पनिशमेंट होणार आहेत म्हणजे तुम्हाला एकतर पहिली गोष्ट प्रेशर वाढायला तुमचं घरच्यासोबत क्लासचं म्हणजेच क्लासच्या शिक्षकांचं आणि तुम्हाला तुमचं व्हॉल्यूम तर बदलता येणार नाही मग त्यावेळी तुम्ही हायपर होता हायपर होता टेम्पर होता आणि तुम्ही त्या ठिकाणी राग तुमच्या मनामध्ये येतो का आणि त्याला आपण काय म्हणतो का तापायला म्हणजेच प्रेशर वाढल्यानंतर जर व्हॉल्यूम बदलत नसेल तर काय वाढणार आहे टेम्परेचर वाढणार म्हणजे याचं टेम्परेचर T1 याचं टेम्परेचर T2 तर टेम्परेचर याचं वाढत का ब्लड प्रेशर वाढवलं ऑब्व्हियसली टेम्परेचरच वाढतं त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यामुळे जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं नसेल तर टेम्परेचर वाढणार नाही बरं का कारण व्हॉल्यूम जर समजा प्रेशर वाढवत गेलं तर व्हॉल्यूम कमी कमी होत जातं आणि ते दोन्ही टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवत जात हे बॉईलिंग असेल परंतु या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यामुळं टेम्परेचर वाढायला म्हणजे प्रेशर वाढलं टेम्परेचर वाढलं प्रेशर कमी केलं टेम्परेचर कमी केलं म्हणजे सेम प्रपोर्शन होईल म्हणजेच त्या ठिकाणी प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये गेलुसेस लॉमध्ये प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आहे म्हणजेच या ठिकाणी सुद्धा परत यांचा जो रेशो तो ऑलवेज कॉन्स्टंट असतो म्हणजेच या ठिकाणी आपण गेलुसेस लॉमध्ये काय म्हणू शकतो ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर दिस इज द स्टेटमेंट ऑफ गेलुसेस लॉ आणि या ठिकाणी याच्यामधली जी प्रोसेस आहे ती आयसोक्रोमिक प्रोसेस आहे बॉयल्स लॉमध्ये आयसोथर्मल चार्ल्स लॉमध्ये आयसोबेरिक आणि गेलुसेस लॉमध्ये आयसोक्रोमिक हे लक्षातच ठेवा कारण प्रॉब्लम न्यूमेरिकलमध्ये तशा कंडिशन्स अप्लाय केल्या जाऊ शकतात म्हणजे अकॉर्डिंग टू गेलुसेस लॉ ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर आणि ग्राफिकल व्हेरिएशन जर काढायचं म्हणलं तर आपण काय म्हणतो परत पुन्हा त्याच प्रकारे जसं चार्ल्स लॉमध्ये व्हेरिएशन केलं त्याच पद्धतीनं प्रेशर व्हॉल्यूम सॉरी प्रेशर टेम्परेचर स्ट्रेट लाईन कारण तुम्हाला मगाच सांगितले की डायरेक्टली प्रपोर्शनल असेल तर ग्राफ स्ट्रेट लाईन होतो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल तर रेक्टॅंग्युलर हायपरबोला येतो
एक्सटर्नल या पद्धतीने हा तुमचा गॅलुसेस लॉ, गॅलुसेस लॉ मध्ये आपण परत पुन्हा त्या ठिकाणी जर स्टेटमेंट जर म्हणलो तर काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये जनरल एक सिंपल स्टेटमेंट लिहून दिले तुम्हाला मी ऍट कॉन्स्टंट वैल्यू प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर दैट इज P proportional to T, that is T1 upon T1 is equal to P2 upon T2, that is P1 T2 is equal to P2 T1. हा तुमचा गॅलुसेस लॉ. At constant volume, pressure is directly proportional to temperature. लक्षात आलं याच्यावरलं न्यूमरिकल तुम्ही तयार करा, तुम्ही सॉल्व करा. कारण पहिले जे दोन न्यूमरिकल दिले त्या दोन न्यूमरिकल नुसार याचं न्यूमरिकल तयार करायला काही अडचण नाही आहे. लक्षात आलं हे अशा पद्धतीचे तीन लॉज आज आपण बघितलेले. यानंतर आपण त्या ठिकाणी याच्यानंतर आपल्याला आयडियल गॅस लॉज बघायचे आहेत, अवोगॅड्रोस लॉ बघायचा आहे, डाल्टन्स लॉ बघायचा आहे, त्यानंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे अझम्पशन्स बघायचे आहेत, प्रेशर बघायचे, ह्या सर्व बाबी आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायच्या. तूर्तास या ठिकाणी आपण या तीन लॉवर थांबू. आणि जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो 7020671548 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. माझं नाव आहे विजय देशमुख. आणि तुम्हाला जर या ठिकाणी माझं आजचं लेक्चर आवडलेलं असेल तर हा माझं जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि त्याखाली असणारं जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला दाबा